देशद्रोह ठरेल तो। आणि त्यामुळे आमची मागणी आहे की नवाब मलिकांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढण्याचा ठाकरे बाणा खरोखर उद्धव ठाकरे दाखवणार का सत्तेसाठी, हेही सगळीकडे अशा पद्धतीची गुलामगिरी स्वीकारणार। अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये तातडीने राजीनामा घेण्यात आला, पण मग तो न्याय नवाब मलिकांना का नाही? का नवाब मलिक असल्याने विशिष्ट मतांच्या लांगुल चालण्यासाठी त्यांचा राजीनामा न घेता एक प्रकारे दाऊदशी संबंध ठेवणाऱ्याला अभय देण्याचं काम या सरकारमधून होणार आहे का, हा सगळ्यात पुढचा प्रश्न। कारण अशा पद्धतीने लांगुल चालन झालं, मतांच्या राजकारणासाठी नवाब मलिकांचा राजीनामा घेतला गेला नाही, तर या लांगुल चालनाची किंमत महाराष्ट्राला भोगावी लागेल। हे अशा प्रकारचं लांगुल चालन योग्य नाही। प्रश्न कुठल्या धर्माचा जातीचा आहे असा नाही, देशद्रोहाला कुठल्याही पद्धतीचं क्षमा होता कामा नये। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना कणा आहे ते देशद्रोहाशी संबंधित असणाऱ्या ज्या आता अटकेत आहेत कारवाई करतील आणि तातडीने त्यांचा राजीनामा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून वगळतील अशी अशा अपेक्षा आम्ही करतोय। 1992-93 बॉम्बस्फोट आणि त्याच्यानंतर असं सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना मुंबईकरांचं संरक्षण करण्यास आघाडीवर होती, मात्र आज त्या शिवसेनेचे जे मुख्यमंत्री आहे ते बॉम्बस्फोट ज्यांनी घडवले त्याच्याशी संबंध असणाऱ्याला वाचवण्यास मुख्यमंत्री वाचवणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण म्हणजे प्रश्न इथं संपत नाही आहे। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की सचिन वाझे याची भर विधानसभेमध्ये आवारात मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली होती आणि ते असं म्हणाले होते की सचिन वाझे म्हणजे लादे नाही का। त्यानंतर खंडणीच्या आरोपावरून सध्या अटकेत असलेले त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठीशी घालण्याचा आटोकाट प्रयत्न करावा लागला, त्यांचं समर्थन करावं लागलं, केवळ सत्ता टिकवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भ्रष्ट व्यभिचारी लाचखोर खंडणीखोर सहकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचं चित्र यापूर्वी दिसलं। मात्र आता किमान आमची त्यांना विनंती आहे की देशद्रोहासारख्या गंभीर स्वरूपाचा आरोप असणाऱ्या अशा नवाब मलिकांवरती कारवाई करण्याचा ठाकरे बाणा त्यांनी दाखवावा। खरं म्हणजे ही केवळ या महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहेच आहे, पण कडवट शिवसैनिकाची सुद्धा हीच अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून असेल की जो ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईचं संरक्षण करण्यात मोठा 92 दंगलीमध्ये वाटा होता त्यांचे सुपुत्र आज दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत तो त्यांनी करू नये। नवाब मलिक यांनी बेनामी पद्धतीने म्हणजे ईडीने सगळं सांगितलं की बेनामी पद्धतीने मालमत्ता हडप करून तो पैसा कशा पद्धतीने दाऊदकडे वळवल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय। त्यामुळे या गुन्हेगारी आणि देशद्रोही कारवायांना सत्ताधारी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने संरक्षण द्यावं याचा अर्थच
महाराष्ट्राच्या कोट्यवधी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या तीन पक्षांनी सामूहिक खेळ सुरू केलाय असा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे नवाब मलिक यांना समर्थन देणं या तीन पक्षांनी म्हणजेच राज्याच्या सुरक्षेला आव्हान दिल्यासारखं आहे, सर्वसामान्यांच्या सुरक्षितेला आव्हान दिल्यासारखं आहे. त्यामुळे आमची या सगळ्या मागणी आहे. आणि आज तर भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तालुका तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आज हे आंदोलन सुरू आहे की नवाब मलिकांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यामुळे आत्ता पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो आहोत की ठाकरी बाणा मंत्रिमंडळातून काढून मुख्यमंत्री दाखवणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे. काही प्रश्न असतील तर विचार. कडवट शिवसैनिकांची भावना ही काही शिवसैनिक नेत्यांपर्यंत पोचली असावी की ज्या दाऊदनी मराठी माणसाला त्यामध्ये जी माणसं 92-93 बॉम्बस्फोटामध्ये जी माणसं मुंबईत मेली ती खरं म्हणजे कुठल्याही जमात असू शकतात त्यात आणि दुःखद आहे ते, पण मराठी माणसं त्या सगळ्यात गेली. या मराठी माणसांना उद्ध्वस्त करणाऱ्या जो दाऊद आहे त्याच्याशी व्यवहार ज्यांनी केला आहे अशाचं समर्थन करू नये ही कडवट शिवसैनिकांची भावना आजही असू शकते. आणि त्यामुळे कदाचित असं चित्र दिसत असेल, पण खरं म्हणजे आज मी हे चित्र बघितलं टी व्हीवरती की काही भगवे उपरणे घालून तिथं काही जण आले होते. खरं म्हणजे भगव्या उपरण्याचा अपमान, जे तिथं बसलेत त्यांनी भगव्या रंगाचा अपमान केला. या देशामध्ये बॉम्बस्फोट घडवून एक प्रकारे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचं समर्थन होऊ शकत नाही. त्यामुळे भगव्याचा त्यांनी अपमान केला जे आज भगव्या तिथे घालून उपरणे घालून तिथे बसले. असं आहे की या सगळ्याला नुसतंच बाष्कळ विधान या पलीकडे सत्ताधाऱ्यांच्या विधानांना किंमत नाही. याचं कारण असं आहे, तुम्हाला आठवत असेल ज्या ज्यावेळी राज्य सरकारने गेल्या वर्षभरामध्ये अन्याय अत्याचाराचे निर्णय घेतले, भारतीय जनता पार्टीनी रस्त्यावरती आणि न्यायालयात लढाई केली आणि त्या ठिकाणी भारतीय जनता न्यायालयाने प्रत्येक वेळी हे सत्ताधारी आघाडीला फटकारलं, निर्णय बदलायला लावले. किती निर्णयामध्ये न्यायालयाची मी निर्णयाची लिस्ट सांगू शकतो की ज्यामध्ये राज्य सरकारने अन्यायाने घेतलेले निर्णय हे कोर्टामुळे बदलावे लागले. यांच्याकडे एवढीच खरोखर त्यांना असं वाटतं की हे निर्दोष आहेत. यांच्यावर जाणीवपूर्वक निर्दोष असताना जाणीवपूर्वक काहीतरी वेगळा हेतू ठेवून सरकारी यंत्रणांचा वापर सुरू आहे, तर यांना न्यायालयाचे दरवाजे कुणी अडवलेत? यातला एकही जण ना न्यायालयात जात ना कुठल्याही प्रकारचा पुरावा हे सादर करू शकत, मात्र केवळ आपल्याकडचं जे आहे ते लपवायचं आहे, आपल्यावरची कारवाई टळावी या पद्धतीचं आहे म्हणून हे केंद्रावरती आरोप करतायत. सरकारी यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतील त्याच्याबद्दल दुमत असं कारण नाही. सरकारी यंत्रणांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे. आणि या देशामध्ये न्यायालयात सिद्ध होतं, न्यायालय या देशामधले जे निर्णय ते करतं त्यांचे त्यांना अधिकार आहेत जाण्याचे. देशद्रोही आम्ही म्हटलं ना, दाऊद इब्राहिमशी संबंध असणाऱ्या जमीन व्यवहार करणाऱ्या मंत्र्याला नवाब मलिक यांचं समर्थन जर राष्ट्रवादी करतंय तर हा साधा आरोप नाही, हा देशद्रोहीपणाच आहे. कारण हे तिन्ही पक्ष जर नवाब मलिक यांचं समर्थन करत असतील तर म्हणजे एका अर्थाने ज्यांनी देशद्रोह केला हा देशद्रोहच म्हणावा लागेल, दुसरं उत्तर नाही. नाही, शिवसेनेने हिंदुत्व तेव्हाच सोडलं. शिवसेनेने हिंदुत्व ज्यावेळी ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सेक्युलर काय तो त्यांनी स्वीकारला कार्यक्रम त्याचवेळी त्यांनी हिंदुत्व सोडलं.
त्यामुळे हिंदुत्वाचा आता प्रश्नच येत नाही. शिव आता फक्त सत्ता, त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाशी विश्वासघात केला, त्यांनी भारतीय जनता पार्टीशी विश्वासघात केला हा नंतरचा प्रश्न आहे, पण त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी त्यावेळी विश्वासघात केला, हिंदुत्वाशी विश्वासघात त्यावेळी शिवसेनेने केला. त्यामुळे आता कधीतरी आता शिव काय हिंदुत्व धरलंय सोडलंय असा विषयच नाही. नाव नुसतं गप्पा हिंदुत्वाच्या मारायच्या, पण प्रत्यक्षात शिवसेनेची कृती ही हिंदुत्व विरोधी आहे हे गेल्या 2.5 वर्षामध्ये दिसून आलेलं आहे वारंवार. भगवा मुळामध्ये भगवा हा कायम, कितीही संकट आली तर ती तळपत होता, कारण त्याचं रक्षण तो विचार पुढे नेणारा एक मोठा समाज इथे आहे असणार. त्यामुळे नक्कीच, आणि भारतीय जनता पार्टीला अभिमान आहे, भारतीय जनता पार्टी कमीपणा वाटत नाही, आम्ही हिंदुत्वाची भूमिका मांडतो त्यात कमीपणा काही वाटत नाही. मुझे लगता है शिवसेना का जो असल शिवसैनिक है उसे भी ये बात हजम नहीं होगी, क्योंकि हमें याद है जब 92-93 में बॉम्ब ब्लास्ट हुए थे, उस समय सारे मुंबई को संरक्षण देने में, आम आदमी का संरक्षण करने में शिवसेना ने एक बहुत बड़ी भूमिका निभाई थी उसमें, उस दिनों में. तो ऐसे बालासाहेब ठाकरे की आज याद शिवसैनिक को भी आ रही होगी कि जिन्होंने मुंबई की संरक्षण किया मुंबई का, आज उनके ही बेटे अगर केवल सत्ता के लिए, केवल मुख्यमंत्री पद के लिए, उसी दाऊद के साथ जिसके व्यवहार हुए हैं उसको संरक्षण देते हैं, उसको मंत्रिमंडल से नहीं निकालते, तो मुझे लगता है जो असल कड़वट शिवसैनिक बोला जाता है वो दुखी होगा. मुझे लगता है एक वहां तो नवाब ने खुद जाके एक बार कोर्ट में माफी मांगी, यह हमने सारे देखा. सिर्फ आरोप करना यह बात अलग है, उसके साथ कुछ प्रूफ देना. आपको याद होगा माननीय देवेंद्र जी ने जब आरोप किए थे तो वो सारे आरोप जाके उन्हें एजेंसी को दिए थे. तो यह सारा इस प्रकार से काम होता है. यहां उन्होंने सिर्फ आरोप किए और एक बार दो बार तो जाके माफी भी मांगी कोर्ट में कि नहीं हमने गलत किया करके. तो आरोप करने से कुछ होता नहीं, और आरोप किए इसलिए आपके इंक्वायरी ना हो यह भी गलत है. अगर आपने गलत किया है, आपने इस बॉम्ब ब्लास्ट के जो प्रमुख दहशतवादी है दाऊद से जमीन का व्यवहार किया है, तो जाहिर है इसकी इंक्वायरी होनी चाहिए. और अगर आपको ऐसा लगता है कि आरोप किए इसलिए इंक्वायरी हो रही है या इस प्रकार की कार्रवाई हुई है, तो आपके लिए कोर्ट के दरवाजे खुले हैं, आप वहां जाके आपके लिए बात रख सकते हैं. आपको याद दिला दूं पिछले 2-2.5 साल में बहुत सारे ऐसे डिसीजन महाराष्ट्र सरकार ने, ये एमवी गवर्नमेंट ने लिए जो स्टेट के लिए सही नहीं थे. भारतीय जनता पार्टी ने रास्ता पे आंदोलन तो किए ही, साथ साथ न्यायालय में भारतीय जनता पार्टी गई और उसके लिए हर डिसीजन पे स्टेट गवर्नमेंट को बदलने पड़े न्यायालय निर्णय के बाद. ये इस प्रकार एमवी के कुछ करते नहीं, सिर्फ बातें करना कि हम पे इनजस्टिस हो रहा है, हमने आरोप किए इसलिए हम पे इस प्रकार की एक्शन ली जा रही है, मुझे लगता है ये गलत है. मुझे लगता है वो कहेंगे क्या, मुझे कोई इससे लेना देना है नहीं. कहने वाला कुछ भी कह सकता है. इस देश के न्यायालय पे हमें भरोसा है और वो उनके कहने पे जीतेगा ये कुछ होता नहीं, न्यायालय में प्रूव होना पड़ता है और मुझे इस देश के न्यायालय पे पूरा भरोसा है. एक बात कल से ही कही जा रही है कि बहुत आसान होता है किसी मुस्लिम को फंसा करके उस दाऊद से संबंध होने का आरोप लगाना. मुझे लगता है जब वानखेड़े के माता पिता के निकाल, जब सब एनसीपी की तरफ से निकाला जा रहा था, अब यही नवाब मलिक जी उनके वो मुस्लिम है हम फलाना है वो बोल रहे थे, तब शरद पवार जी को ये बात क्यों याद नहीं आई. जब उनके आदमी करते हैं तो वो सही होता है. आपको याद होगा नवाब मलिक जी ने वानखेड़े हिंदू नहीं मुस्लिम है, अभी वो कोई सरकारी अधिकारी की जात उसका क्या धर्म क्या है वो उसके पीछे क्या हुआ था इससे क्या लेने देना. लेकिन नवाब मलिक तब लगातार रोज प्रेस करके अलग अलग प्रूफ देने का दावा कर रहे थे कि देखो कैसे वानखेड़े कैसे मुस्लिम है, तब ये शरद पवार जी को बात नहीं आई कि बाबा इसमें धर्म लाने की जरूरत क्या है. अब जब उनके तरफ आया तो उनको धर्म लाने के अभी उनको धर्म दिख रहा है, ये तो डबल स्टैंडर्ड हुए.